हरिओ, मी प्रेरणावीरा विजय पाडावे. मी अंधेरी इशला राहते, मालपा डोंगरी नंबर 1 मध्ये उपासना सेंटरला जाते. तर माझा एक छोटासा अनुभव, तर मिस्टर मी आणि माझे काका आजारी होते वडाळा हॉस्पिटलमध्ये. तिथे आम्ही जातो बघायला जात होतो. मी, मिस्टर आणि माझी बहीण तिघंजणं निघालो. मग जातेवेळी मिस्टरांनी तिकीट काढल्या, 3 तिकिटी काढल्या, रिटर्न काढल्या तिघांच्या, आणि आम्ही गेलो वडाळ्याला हॉस्पिटलला गेलो. काकांना बघितलं आणि तिथे बहिणीचे मिस्टर यायचे होते, मग ते पण आले. तिथे बघितलं काकांना आणि निघालो आम्ही. तर बहिणीच्या मिस्टरांचा पास होता, पण ते कुलाबा तिकडे कामाला होते. मग तिकडून ते आलेले आणि नंतर इकडे आल्यावर त्यांना तिकीट काढायची होती. तर आले स्टेशनपर्यंत, आम्ही बोलत बोलत आलो तर ते विसरले, म्हणजे तिकीट काढायला विसरले. आमच्या 3 तिकिटे होत्या आणि त्यांची काढायची होती. तर बोलत आलो आणि ब्रिजवर खाली उतरतो, तो TC खाली उभेच होते दोघे. तर आमचा लक्ष पडला आणि त्यांनी आम्हाला पाहिलं, आम्ही त्यांना पाहिलं. मग लगेच बहिणीचे मिस्टर निघाले. मी म्हणाले मी तिकीट काढून येतो, पास आहे तरी तिकीट काढतो. तर TC म्हणाले तुम्ही खाली या, आता तिकीट काढायला जाता. तर आम्ही आलो खाली, बहिणीचे मिस्टर गेले तिकीट काढायला. खाली आलो तर आम्ही म्हटलं आमच्याजवळ 3 तिकिटे रिटर्न आहेत, पण त्यांना काढायची होती तर बोलत खाली आलो तर विसरले. मग गेले तर ते म्हणाले नाही नाही तुम्ही चला ऑफिसमध्ये चला. तर मी म्हणते अहो आमच्याजवळ तिकटे आहे, असं नाही की आम्ही काढल्या नाही. तर नाही असं बोलते वेळी एक व्यक्ती आली आणि आमच्या दोघांच्या पाठीमागे उभी राहिली, खांद्यावरती हात ठेवलं आणि म्हणाले, तिचीला म्हणतात ही ना असं कधीच करणार, ही माझ्या सोसायटीतली माणसं आहेत, ही कधीच असं करू शकत नाही. त्यांच्याजवळ आहेत ना तिकटी काढल्या आहेत ना, आणि ते दुसरे आहेत ते गेले आहेत ना तिकीट आणायला. नाही म्हणाले, नाही ह्यांची चूक झालेलीच आहे, तुम्ही चला ऑफिसमध्ये चला. आम्ही गेलो, मी आणि मिस्टर, आमच्या दोघांच्या खांद्यावरती हात त्यांनी ठेवलेलाच होता. सारखे TC ते सांगत होते, TC का ऐकत नव्हता. मग ते म्हणाले जा तुम्ही ऑफिसमध्ये जा. आम्ही दोघंजण गेलो तर साहेब बसलेले होते ऑफिसमध्ये. साहेबांनी मिस्टरांजवळ पाहिलं, मी आणि ती व्यक्ती बाहेरच उभी होतो. पाहिलं आणि त्यांच्याजवळ पाहिलं आणि म्हणाले तुम्ही तिकीट काढली आहे ना? हो आम्ही काढली आहे. मग जा तुम्ही घरी जा. आणि आम्ही लगेच आम्हाला तिथून जायला सांगितलं, आलो बाहेर. मग TC पण तिथेच उभ्या होता. तर ते म्हणाले की ह्यांनी 1 तिकीट काढली नाही. तर मी म्हटलं त्यांनी ह्यांनी आमचे 3 तिकिटे आहेत रिटर्न, पण त्यांची तिकीट नाही आहे, ते काढायला गेले आहेत. तर TC साहेब काहीच बोलले नाही. मग म्हणाले जा तुम्ही तिकटे आहेत ना, जा. मग आलो बाहेर आणि नंतर ती व्यक्ती आम्हाला म्हणाली तुम्ही आता घरी जा, बिंदास काही काळजी टेन्शन घेऊ नका, घरी जा. असं करत तरी पण आमच्या दोघांच्या बाहेर आल्यावरती खांद्यावर हात ठेवून परत सांगितलं तुम्ही घरी जा, काही टेन्शन घेऊ नका. आणि आम्ही बहिणीचे मिस्टर आले, 4 जणं निघालो घरी. आणि तिथून पुढे जाईपर्यंत ते मागे वळून आम्हाला सारखे सांगत होते, हात दाखवत होते, जा काळजी करू नका. नंतर आम्ही तिथेच उभं होतो तर मिस्टरांना म्हणालो काय हो तुमच्या ओळखीचे होते काय ते? तर म्हणाले नाही माझ्या काय ओळखीचेच नाही, तर आम्ही नवीनच सेंटरला जात होतो. तर म्हणाले मला वाटलं त्यांच्या ओळखीचे असतील. तर ते म्हणाले माझ्या ओळखीचेच नाही, कोण कुठे होते कसे आले ते मलाच माहिती नाही, म्हणजे सर्व हे आपला बापूच करू शकतो. असाच एक दुसरा छोटा अनुभव. मिस्टरांची रिक्षा आहे, तर ते रिक्षा घेऊन सकाळी उठले, रिक्षा घेऊन गेले. तर 10-11 वाजता त्यांचा गॅस संपला रिक्षाचा, तर ते गॅस लाईनीत उभे राहिले पार्ल्याला. तर तिथे एक असं माडाचं झाड होतं, जिथे लाईन होती तिथेच माडाचं झाड उभं होत, साईडला होतं माडाचं झाड. तर तिथे वारा वगैरे काहीच नव्हता आणि लाईनीत खूप गर्दी होती. तर ते सारखे बघत होते की केव्हा होईल, उशीर होत होता. तर लाईनीत सारखं म्हणत होते केव्हा
ह्याचा नंबर लागतो आहे असं बघत बघत राहिले. आणि त्यांनी हनुमान चालीसा चालू होती, हनुमान चालीसा चालू तर थोड्या वेळाने म्हणतात काय थोडासा हवा आली. मग थोडं म्हणतात मी बघतो तरी की लाईन केवढी झाली आहे ती, म्हणून ते उठले रिक्षातून आणि बाहेर जरा वाकून बघायला पुढे गेले. तेवढ्या त्याच वेळात माडाचं झाड नेमकं ते बसतात तिथेच पडलं. तर बाकी सर्वांना वाटलं काय आता रिक्षा बसतात तिथेच पडलं म्हणजे हा माणूस राहिला नाही, रिक्षावाला झालं असेल काहीतरी. म्हणून सर्व धावत आले बघतायत माडाचं झाड उचलायला, तर उचलत तर हे बाजूलाच होते. ते म्हणतात मी रिक्षाचा रिक्षा ड्रायव्हर मी इथेच आहे बाहेरच उभा आहे. तर सर्व म्हणायला लागले की आणि बघताय तर माडाचं झाड बाजूला केलं, आणखीन बघता तर गाडीला काहीच तसं दुखाप म्हणजे काहीच वरती कवरला काहीच झालं नाही. आणि हे पण सुखरूप म्हणजे हनुमान चालीसाचा किती आपल्याला फायदा असतो, म्हणजे बापू जे सांगत असतो ते आपण केलंच पाहिजे आणि सतत तो आपल्याबरोबरच असतो. जे होतं ते त्याच्यामुळेच होत होतं. हरिओम श्रीराम अंबज्ञान.